घर घेताय किंवा बांधकाम करताय तर आता चिंता सोडा, आपल्या घराचं स्वप्न साकार करा आणि तेही आपल्या मलकापुरात. कादरी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आपल्यासाठी वास्तुशास्त्राची जोड असलेलं दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भूकंपरोधक बांधकाम, तेही आता आपल्या बजेटमध्ये. खडकी व डांबरी रस्ते बनवण्याकरता हॉटमिक्स प्लांट उपलब्ध. आता घर असो की रस्ते, आता प्रत्येक दर्जेदार बांधकामासाठी कादरी कन्स्ट्रक्शन. विश्वासाचं दुसरं नाव कादरी कन्स्ट्रक्शन मलकापूर. मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा. मलकापूर येथील सालीपुरा भागात राहणाऱ्या 9 वर्षीय बालिकेवर एका 60 वर्षीय नराधमाने घरात झाडू लावण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शहर पोलिसांनी आरोपी भगवान भोपळे राहणार सालीपुरा मलकापूर याला अटक केली आहे. मलकापूर येथे 60 वर्षीय नराधाम भगवान भोपळे याने आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका 9 वर्षीय विद्यार्थिनीला घरात झाडू लावण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केला असून पीडित बालिकेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या आई व वडिलांना देताच वडिलांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान भोपळे वय 60 राहणार सालीपुरा मलकापूर याच्याविरुद्ध शनिवारी रात्री अपराध नंबर 6/2020 कलम 376 सहाय्यक कलम 4-5M बालविरोधी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या इसमास ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत. या घटनेची माहिती उघड झाल्यानंतर सालीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 6/2020 IPC 376 AB सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 4 आणि 6 या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. यातील पीडित बालिका ही 9 वर्षाची आहे आणि आरोपी भगवान भोपळे हा 60 वर्षाचा इसम आहे. यामध्ये मुलगी शाळेतून आल्यानंतर किराणा दुकानामध्ये चॉकलेट आणायला गेली होती. ती चॉकलेट घेऊन परत येत असताना आरोपीचे घर मदात पडतं, तेव्हा आरोपीने तिला अडवलं आणि घरात झाडझूड करायची आहे असं म्हणून तिला घरात बोलवलं. नंतर ती झाडझूड करत असताना आरोपीने तिला पलंगावर झोपवलं आणि तिच्याशी जबरी संभोग केला. आरोपी घटना घडल्यानंतर फरार होता. आम्ही आमच्या पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 टीम नेमल्या होत्या. त्या टीमने PSI शिंदे आणि PSI घनश्याम पाटील या दोघांनी आरोपीचा शोध घेतला असून आरोपी आमच्या ताब्यात आलेला. विजय कुमार वर्मा, 7 स्टार न्यूज मलकापूर.